जपानमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेला प्रारंभ सौदी अरेबिया दक्षिण कोरिया जर्मनी थायलंड आणि व्हिएतनामच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधानांनी केली चर्चा जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिने वाढवण्याच्या प्रस्तावाला संसदेची मंजुरी रायगड जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाच्या विचाराधीन नाही सुभाष देसाई यांची परिषदेत माहिती मुंबई शेअर बाजारानं सुरू केलेल्या हळद व्यापाराला आजपासून सांगलीतून प्रारंभ ऑनलाईन खरेदी विक्रीचा मार्ग झाला खुला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दिवे घाटातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ इंग्लंडमध्ये चालू असलेल्या विश्वचषक चा क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या दोनशे चार धावांच्या आव्हानाचा सामना करताना दक्षिण आफ्रिकेची संत सुरुवात मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी वाहतुकीवर परिणाम पावसाशी संबंधित घटनांमध्ये राज्यात पाच जणांचा बळी नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्ताराने जपानमधल्या ओसाका इथं आज जी ट्वेंटी शिखर परिषद सुरू झाली केंद्रित भविष्यातील समाज ही या परिषदेची संकल्पना आहे या परिषदेत जागतिक व्यापार गुंतवणूक डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नवसंशोधन सर्वसमावेशक विकास हवामान बदल ऊर्जा पर्यावरण आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाणार आहे या परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबिया दक्षिण कोरिया जर्मनी थायलंड व्हिएतनामच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली तसंच जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष डेव्हिड मालपास आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचीही मोदी भेट घेणार आहेत जी ट्विंटी शिखर परिषदेपूर्वी ब्रिक्स देशांची अनौपचारिक बैठक काल ओसाका इथं झाली दहशतवाद हा मानवतेसमोरचा सर्वात मोठा धोका असून त्यामुळे आर्थिक विकास आणि सामाजिक स्थैर्यावर विपरीत परिणाम होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत सांगितलं असमानता दूर झाल्यास खऱ्या अर्थानं विकास शक्य होईल असंही म्हणाले दहशतवादाला सहाय्य करणारे सर्व मार्ग बंद करण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं भारत हे जागतिक विकासाचं इंजिन असल्यानं भारत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतो असं मत पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत मांडल्याचं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं ब्रिक्स देशांनी दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त ते म्हणाले या बैठकीनंतर पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली व्यापार आणि गुंतवणूक ऊर्जा सुरक्षा आणि दहशतवादाचा बिमोड करण्यात सहकार्य वृद्धिंगत करण्यावर उभय नेत्यांनी भर दिला तसंच आखाती देशातल्या परिस्थितीबाबत चर्चा केली व्यापारातल्या वाढीबद्दल उभय देशांनी समाधान व्यक्त केल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं आहा मोदी यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून इन यांचीही घेतली भारताच्या ऍक्ट इस्ट धोरणाप्रमाणे दक्षिण कोरियाचं दक्षिण धोरण आहे असं मून म्हणाले व्यापार आर्थिक संबंध तसंच दोन्ही देशाच्या जनतेमध्ये संवाद वाढवण्याच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा झाली जपानच्या ओसाका इथं होत असलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेपूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याबरोबर त्रिपक्षीय बैठक घेतली उत्तम भवितव्यासाठी भारत कटिबद्ध असून अमेरिका आणि जपान भारतासाठी महत्वपूर्ण असल्याचं मोदी यांनी अधोरेखित केल्याचं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे हिंद प्रशांत क्षेत्र संपर्क आणि पायाभूत विकास सुधारण्यावर या बैठकीत व्यापक चर्चा झाली सार्वत्रिक मोदी आणि आबे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल या बैठकीत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं मोदी यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वतंत्रपणे घेतली इराण फाईव्ह जी संवाद नेटवर्क व्यापार सुरक्षेसह विविध जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली लष्करासह विविध क्षेत्रात दोन्ही देश एकत्रितपणे काम करतील असं ट्रम्प याप्रसंगी म्हणाले जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिने वाढवण्याच्या प्रस्तावाला संसदेच्या दोन्ही सदनांनी आज मंजुरी दिली गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत याविषयीचा प्रस्ताव मांडला आणि चर्चेनंतर या संबंधीचं विधेयक आणि प्रस्तावाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना तीन टक्के आरक्षणाचा प्रस्ताव या विधेयकात आहे थेट भरती पदोन्नती आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात आरक्षणाचा लाभ मिळवून देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे पंधरा जुलैपर्यंत जम्मूमध्ये अमरनाथ यात्रा आहे तसंच रोजगारासाठी बाहेर गेलेला बकरवाल समुदाय ऑक्टोबर नंतर काश्मीरमध्ये परत येतो त्यामुळे त्यानंतरच निवडणुका घेणे शक्य आहे म्हणून राष्ट्रपती शासनाची मुदत वाढवण्याची गरज आहे असं शहा यांनी सांगितलं राज्यघटनेतल्या कलम तीनशे सत्तर विषयी देखील गृहमंत्र्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण भाष्य केलं थ्री सेव्हन्टी संविधान का अस्थाई मुद्दा है ये याद रखिएगा और शेख अब्दुल्ला साहब की सहमति से ही हुआ है शेख अब्दुल्ला साहब की सहमति से ही हुआ है आपने कहा कि अप्रोच में परिवर्तन मैं स्पष्ट कर देना चाहता हूं सदन के माध्यम से माननीय प्रधानमंत्री जी हमारी सरकार या मेरे अप्रोच के अंदर कोई परिवर्तन नहीं है हमारा अप्रोच पहले भी वो था आज भी वो है आगे भी ये रहेगा जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणताही हिंसाचार झाला नाही काश्मीर खोऱ्यात दहशतवादाविरुद्ध कडक पावलं उचलली जात आहेत असं शहा म्हणाले दरम्यान एक राष्ट्र एक शिधापत्रिका या योजनेचा सरकार विचार करत आहे त्यामुळे लाभार्थ्यांना देशात कुठेही रेशन घेता येईल अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिली सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आधार कार्डाची गरज नाही इतर कोणत्याही ओळखपत्राद्वारे या व्यवस्थेचा लाभ घेता येऊ शकेल असं स्पष्टीकरण पासवान यांनी दिलं आगामी काळात रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांची सुमारे नऊ हजार पदं भरली जातील त्यात महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण ठेवलं जाईल अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत दिली रायगड जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाच्या विचाराधीन नाही असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं नाणार शुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये हा प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे का असा तारांकित प्रश्न काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी उपस्थित केला होता त्या प्रश्नाला सुभाष देसाई उत्तर दिलं राजापूर औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात एक चारशे पाच हेक्टर जागा विना अधिसूचित करण्यात आली आहे या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याकरता रायगडमधल्या चाळीस गावांचा विरोध नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट विधान विधानपरिषदेत आजही धनगर समाजाच्या आरक्षणावरून गदारोळ झाला त्यामुळे कामकाज पहिल्यांदा दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून कालही विरोधी आणि सत्ताधारी पक्षात खडाजंगी झाल्यानं दुपारनंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं तत्पूर्वी आज या गदारोळातच विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीस वीसच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडल्या त्याआधी शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी तसंच मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या मागणीचा सूर आज विधानपरिषदेत उमटला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासह मराठी शाळांमध्ये प्रवेश वाढवण्याकरता सरकारनं प्रयत्न करावेत या आणि अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती करावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी यासंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती दैनंदिन व्यवहारात आणि शासकीय व्यवहारात मराठी भाषा सक्तीची केली तरच शाळेत मराठी सक्ती फायद्याची ठरेल असं मत कपिल पाटील यांनी या चर्चेत बोलताना व्यक्त केलं अनुदान नसल्यानं मराठी शाळांची दुरवस्था झाली आहे मुंबई महानगरपालिकेनं मराठी शाळांचं सर्वाधिक नुकसान केलं असा आरोप पाटील यांनी केला प्रशासकीय के अधिकाऱ्यांमध्ये मराठी भाषिक अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळेही प्रशासकीय कामकाजात मराठीची गळचपी होते असं ते म्हणाले संख्या वाचन बदलणं हा मराठी भाषा संपवण्याचा घाट आहे असा आरोप करत दुसरीची गणिताची पुस्तक मागे घ्यावीत अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली राज्यातल्या चारा छावण्या एक ऑगस्टपर्यंत चालू ठेवण्याचा आणि टँकरनं पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय झाला अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली राज्यातल्या अडीच कोटी सात बारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून त्यातल्या ऐंशी लाख उताऱ्यांवर तलाठ्यांची डिजिटल सही उपलब्ध करून दिली आहे असंही पाटील यांनी सांगितलं विधानसभेत मुंबईच्या विविध प्रश्नांवर गेले दोन दिवस चालू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं येत्या वीस ते पंचवीस वर्षात मुंबई महानगर क्षेत्राची वाढ मोठ्या प्रमाणावर होणं अपेक्षित असून ते लक्षात घेत विकासाचा वेग वाढवला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली एम पी तीन अप्रकल्पामुळे मुंबईतील रेल्वे वाहतूक प्रवासी क्षमता पन्नास टक्क्यांनी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सूर्या प्रकल्पातून मुंबई महानगर क्षेत्राला चारशे पाच दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल तसंच काळू धरणाचं काम हाती घेण्यात येत आहे मुंबई उपनगरात इमारतींचा पुनर्विकास करताना भाडेकरूंना पाच टक्के वाढीव चटई क्षेत्र दिलं जाईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आणि मुंबई उपनगरात भाडेकरू व्याप्त इमारतीसाठी डीसीपीआर दोन हजार चौतीस मधील जो एफ एसआय दिलाय तो पुनर्वसनासाठी लागणार क्षेत्र, पुनर क्षेत्राच्या पन्नास टक्के प्रोत्साहनात्मक एफ एस आय हा अनुज्ञेय केलाय आणि भाडेकरूंना पाच टक्के अतिरिक्त पुनर्वसन क्षेत्र हे अनुज्ञेय केलेलं आहे आणि यासोबत जे मालक आहे या मालकांकरता देखील आता माझ्यासोबत त्याची माहिती नाही पण मला जी माहिती आहे त्यानुसार आपण त्याला तीन एफ वर कॅप केला आहे आणि विचे मुंबईच्या कोस्टल रोडमुळे मच्छीमारांच्या कोणत्याही जागा बाधित होणार नाहीत याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली खासगी शिकवणी वर्गांवर निर्बंध घालण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल मिळाला असून त्यावर महिनाभरात निर्णय घेऊ असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिलं क्रीडा संकुलासाठी सुद्धा निधी आपण पत्र न देता याच बजेटमध्ये तातडीने देण्यात येईल अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय आम्ही आपल्या अनुमतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची मागणी क्रमांक ई दोन ई चार बाब क्रमांक पंचाहत्तर ते एक्क्याऐंशी अंतर्गत एकूण रुपये एकशे एकशे पंचवीस एक कोटी छत्तीस लाख एकोणसत्तर हजार फक्त पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती सभागृहास करीत आहे राज्यात पीक विमा काढताना काही ठिकाणी लागवड क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा काढल्याचा प्रकार लक्षात आला असून या प्रकरणी यापुढे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भूमी अभिलेख विभागाकडून जागेची तपासणी केली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली पीक विम्यामध्ये हे तफावत अशी निर्माण झालेली आहे की औरंगाबाद डिव्हिजनमध्ये पेरणी क्षेत्र दोन पॉईंट लक्ष हेक्टर होतं परंतु विमा उतरवला गेला आठ पॉइंट एकोणपन्नास लक्ष हेक्टरचा म्हणजे चार पटीनी जास्त विमा उतरवला राज्यात वाळू उत्खननात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन यापुढे वाळूचे लिला उत्खनन आयोगाकडून करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली अध्यक्ष महोदय हा वाळूचा सर्वच दूर झालेला प्रश्न आहे आणि त्याच्यावर दरवर्षी काही ना काही उत्तर आपण शोधतो आता या ठिकाणी सुद्धा टेंडरला रिस्पॉन्स मिळाला आपण त्याला वर्कआउट दिली त्याने वाळू काढणं सुरू केलं तर ती वाळू काढताना आता शेवटी त्याने जास्त काढली आहे का हे बघण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे जे नदीपात्रात खड्डे तयार होतात त्याची मेजरमेंट घेणं तर त्याच्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आणि तो रिपोर्ट येईल मिनिमा त्यांनी अशा प्रकारे पोकलॅन वगैरे वापरले याबद्दल त्याच्यावर एफआयआर दाखल केला आपण दरम्यान नागरिक कमालधारणा कायद्यात अतिरिक्त ठरलेल्या जमिनी मालक असलेल्या विकासकांना संगनमत करून सरकारने वीस हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी विधानसभेत केला पुरवणी मागण्यांवरल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते वर्षानुवर्ष भारतीय संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या आणि आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य घटक असलेल्या हळदीची आजपासून ऑनलाईन खरेदी विक्री सुरू झाली मुंबई शेअर बाजारानं सुरू केलेल्या हळद व्यापाराला आज सांगलीतून शुभारंभ करण्यात आला देशातले तसंच परदेशातले ग्राहक आता ऑनलाईन पद्धतीनं या व्यवहारात सहभागी होऊ शकतील तसंच या क्षेत्रात गुंतवणूकही करू शकतील ऑनलाईन हळद व्यापारात उतरताना मुंबई शेअर बाजारानं हळद खरेदी विक्री साठवणूक वाहतूक या क्षेत्रातल्या कंपन्या तसंच व्यापाऱ्यांशी करार केलेत प्रत्यक्ष व्यापाराच्या प्रारंभी पहिल्या दहा मिनिटातच बावीस लॉट हळदीची ऑनलाईन विक्री झाली ऑनलाईन विक्रीमुळे हळदीच्या मागणीत वाढ होणार असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन घ्यावं असं आवाहन मुंबई शेअर बाजाराचे कार्यकारी संचालक आशिष कुमार चौहान यांनी यावेळी केलं सांगली की से हाँ एक पर, पर, पर सांगली में एक बहुत बड़ी एक्सचेंज भी पहले हुआ करती थी जो फायदे का सौदा हल्दी में करती थी तो उसकी वजह से हमने आज सांगली में आकर के ये कॉन्ट्रैक्ट का लॉन्च किया है पूरे सांगली के जितने भी हल्दी के व्यापारी है सभी ने आज बढ़ चढ़ के हिस्सा लिया और हमें लगता है कि आज से वापस सांगली का जो नाम है हल्दी के साथ वो वापस जुड़ गया है और वैश्विक स्तर पे आज से सांगली का एक एक कॉन्ट्रैक्ट भी सांगली का ही कहा जाएगा क्योंकि जो डिलिव्हरी है वो भी सांगली में हमने स्वीकार करने का निर्णय लिया है जगभरातल्या हळदीचं उत्पादन पन्नास टक्के होतं मुंबई शेअर बाजार हळदीची खरेदी करणार असून त्यावर प्रक्रिया करायला इच्छुक आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येतोय पुण्यात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून निघाल्या पुण्यातल्या विविध मान्यवरांनी तसंच जनतेनं पालख्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती <laughs> आज ज्ञानेश्वरांच्या पालखीचा सा मुक्काम सासवडला तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळ आहे उद्या सकाळी दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील दरम्यान अहमदनगर जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं अहमदनगर ते पंढरपूर पालखी सोहळा आणि स्वच्छता रथ रवाना करण्यात आला या माध्यमातून जिल्हा परिषदेचं स्वच्छतेबाबतचं कार्य राज्यभरात पोहोचू शकणार आहे बातमी क्रिकेटची इंग्लंडमध्ये चालू असलेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या दोनशे चार धावांच्या आव्हानाचा सामना करताना दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची सुरुवात संतगतीनं झाली सलामीवीर केवळ पंधरा धावा काढून तंबूत परतला पर मात्र त्यानंतर ड्युप्लेसिस आणि हाशिम अमलानं संयमी खेळी करत दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणल या दोघांनी भागीदारीत एकशे चाळीस धावा केल्या त्याआधी दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला सामन्याच्या सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर फार काळ टिकाऊ नाहीत श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने एकही धाव न करता तंबूत परतला त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी श्रीलंकेचे श्री खेळाडू ठराविक अंतरानं बाद होत गेले विश्वचषक स्पर्धेतला आजचा सामना हा श्रीलंकेसाठी अस्तित्वाचा लढा असणार आहे आणि आता हवामान वृत्त मुंबईसह राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे मुंबई आणि उपनगरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत सायन हिंदमाता तसंच किंग सर्कलमधल्या सखल भागात पावसाचं पाणी साचल्यानं मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर मध्य हार्बर आणि पश्चिम या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक धीम्या गतीनं चालू आहे गोरेगाव पूर्व भागात विजेचा धक्का लागून चार जण जखमी झाले त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं अंधेरीतही विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवलीसह पनवेल नवी मुंबईतही पावसाचा जोर आहे कोसळणाऱ्या पावसानं झोडपून काढले शेतकरी या पावसानं सुखावले असून धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे पालघर जिल्ह्यातल्या बोईसर धनानी नगर डहाणू विक्रमगड यासह इतर भागातही पाऊस पडतो आहे पुण्यातही पावसाची संततधार चालू आहे शिरूर आंबेगाव तालुक्यात होत असलेल्या पावसानं बळीराजा सुखावला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पाऊस चालू आहे अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत मुंबई गोवा महामार्गावर चिखल साचल्यानं वाहनचालक आणि पादचाऱ्यांना कसरत करावी लागते रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार चालू आहे उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारपासून दमदार पाऊस आहे गडचिरोली जिल्ह्यात संध्याकाळपासून पावसानं जोर वाढवला असून वाशिम जिल्ह्यात पावसाची रिमझिम चालू आहे अकोला जिल्ह्यातील बोराळा गावात शेतात पेरणी करत असताना वीज अंगावर पडून दोन शेतमजूर दगावल्याचं वृत्त आहे बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून काल रात्री चांगला पाऊस झाला आहे यवतमाळ जिल्ह्यातही रात्रभर पाऊस पडतोय या पावसानं आर्णी तालुक्यातील कोझधनी घाटावरचा पूल कोसळला परिणामी नागपूर तुळजापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वद्धशाळेनं वर्तवली जी ट्वेंटी शिखर परिषदेला प्रारंभ सौदी अरेबिया दक्षिण कोरिया जर्मनी थायलंड आणि व्हिएतनामच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधानांनी केली चर्चा जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिने वाढवण्याच्या प्रस्तावाला संसदेची मंजुरी रायगड जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाच्या विचाराधीन नाही सुभाष देसाई यांचं स्पष्टीकरण मुंबई शेअर बाजारानं सुरू केलेल्या हळद व्यापाराला आजपासून सांगलीतून प्रारंभ ऑनलाईन खरेदी विक्रीचा मार्ग झाला खुला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या ज्ञानोबा माऊरी तुकारामाच्या जयघोषात दिवेघाटातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ इंग्लंड इथं चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या दोनशे चार धावांच्या आव्हानाचा सामना करताना दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबर आणि मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी वाहतुकीवर परिणाम पावसाशी संबंधित घटनांमध्ये राज्यात पाच जणांचा बळी हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी पावणे नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार